नमस्कार आणि सुप्रभात, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहताय झी 24 तास आणि या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राची सुरुवात करूया कोरोना संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी। वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यामध्ये आता कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे आणि हे निर्बंध आता लवकरच जाहीर केले जातील। या संदर्भातली घोषणा 2 दिवसांमध्ये होणार आहे। राज्यामध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन लादला जाणार नाहीये, लॉकडाऊन केला जाणार नाहीये, मात्र थिएटर्स आणि मॉल्स मात्र पूर्णपणे बंद असण्याची शक्यता आहे। हॉटेल्स 50% क्षमतेनं सुरू ठेवली जातील। राज्यामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक ही बंद केली जाणार नाहीये। प्रवासी बस सेवा 50% क्षमतेनं सुरूच ठेवली जाईल आणि लग्न समारंभासंदर्भातले निर्बंध मात्र आणखी कडक केले जाणार आहेत। दुकानांमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्या किंवा गर्दी आढळली तर कठोर कारवाई केली जाणार आहे। तर नेमके नियम काय आहेत ते आपण एकदा पाहूया। संपूर्ण लॉकडाऊन केलं जाणार नाहीये, लॉकडाऊनचा हा निर्णय नाहीये, मात्र निर्बंध कठोर असतील। सार्वजनिक प्रवासी वाहतूक देखील सुरूच असणार आहे। सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद केली जाणार नाहीये। प्रवासी बस सेवा 50% क्षमतेनं सुरू राहणार आहे। थिएटर्स मॉल पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे। हॉटेल 50% क्षमतेनं सुरू ठेवण्यात येतील। लग्न समारंभांवरचे निर्बंध हे मात्र अधिक कठोर होणार आहेत। दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्या तर कडक कारवाई होणार आहे। सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी होईल। छत्रपतींचा विचार म्हणजे अमेरिकेतल्या फायझर लसीची लहान मुलांवरची चाचणी यशस्वी झाली आणि त्यामुळे आता 12 वर्षांवरच्या मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झालाय। फायझरनं तिसऱ्या टप्प्यातली चाचणी घेतली, त्यामध्ये 12 ते 15 वर्षांमधल्या मुलांवर प्रयोग करण्यात आले आणि यामध्ये ही लस प्रभावी असल्याचं पुढे आलंय। त्यामुळे आता भारतातल्या लसींच्या चाचणीकडे लक्ष लागलेलं आहे। राज्यात कोरोनाच्या चाचणीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे। आरटीपीसीआर चाचण्यांचे दर आता 500 ते 800 रुपये असतील। रुग्णांना लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली तर 500 रुपये आकारले जातील आणि लॅबनं तपासणी केंद्रावरून नमुने जमा केले तर 600 रुपये घेतले जातील। रुग्णाच्या घरी जाऊन चाचणीसाठी नमुना घेतला तर 800 रुपये आकारले जाणार आहेत। राज्य सरकारनं वेळोवेळी कोरोनाच्या चाचणीच्या दरामध्ये कपात केलेली आहे। राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 39,544 नवे रुग्ण आढळलेत, मात्र मृतांच्या आकड्यामध्ये गेल्या 3-4 दिवसांच्या तुलनेत दुपटीनं वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 227 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईमध्ये 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे मुंबईतही कोरोनाचा थैमान सुरूच आहे। ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय इथं तातडीनं सिटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले। कोरोनाबाबत कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागले तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा शिंदे यांनी दिलाय। संशयित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल होतील, या दृष्टीनं महापालिकेनं कटाक्षानं कार्यवाही करावी अशी सूचना शिंदे यांनी केली। अंबरनाथ शहरातल्या कोरोना परिस्थितीचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला आणि या बैठकीमध्ये शहरामध्ये कोरोनाचे बेड्स वाढवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत। लसींचा पुरवठा वाढवणं आणि पूर्वेला नवीन लसीकरण केंद्र सुरू करणं यावर या बैठकीत चर्चा झाली। तर शहरातल्या ज्या भागामध्ये रुग्ण अधिक आहेत तिथे कंटेनमेंट झोन तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। लाल मातीतली कुस्ती म्हणजे